शेट्टी, मी श्री गणेश्वर गावदेवी क्रीडांगण दानसर अध्यक्ष आदरणीय सुरेशजी पोरजी यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण या पहिल्या सामन्याचे नाणेफेकी करावा। त्याचबरोबर उपाध्यक्ष जितेंद्र पोरजी असतील, खजिनदार नानाशेट पोरजी, तुषार पोरजी यांच्यावरती सर्व स्पर्धेची जबाबदारी आणि या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकी करण्यासाठी सुरेशजी पोरजी यांना इन्व्हाइट करतोय। के टॉस जिंकला किरवली संघ, सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे। टॉस जिंकला प्रथम कशाला पसंती द्याल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला या फलंदाजी करत असताना नारिवली टीम कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन असेल? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा नक्कीच। सीझनची सुरुवात आहे, काय सर्व खेळाडू उपस्थित असतील किंवा जर पाहिलं तर सध्या प्रॅक्टिस हा विषय महत्त्वाचा आहे, मात्र वेळ न मिळाल्यामुळे थोडीशी कमतरता प्रत्येक संघामध्ये जाणवते, तरीसुद्धा आज कोणत्या एका खेळाडूवरती दारोमदार असेल? नक्कीच अनिल आणि प्रशांत ह्या खेळाडूंवर नक्की दारोमदार असेल आणि प्रॅक्टिस कमी आहे त्याच्यामुळे कुठेतरी भासते जाणीव। शक सालाबादप्रमाणे याही वर्षी गतवर्षी स्पर्धा पाहिली तर 50,000 होती, मात्र यावर्षी तब्बल 1,00,000 म्हणजे 1,00,000 रुपये या स्वरूपामध्ये ही स्पर्धा सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने आमदार चषक ठरवला आहे। काय म्हणाल श्री गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने? धानसर संघ म्हटलं खूपच चांगला संघ देखील आहे आणि आयोजन देखील खूपच चांगला असतं दरवर्षीप्रमाणे, त्यात काही शंका नाही आहे। ओके थँक्यू। ही होती प्रतिक्रिया कॅप्टन ऑफ टीम किरवली संघ। सामना 5 षटकांचा असेल, लक्षात ठेवा टॉस जिंकला आहे ओम नर्मदेश्वर किरवली या टीमने आणि इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी गावदेवी नारिवली संघाला। तर सर्व संघ सूचना लक्षात घ्या, ज्यावेळेस चेंडू जर फुटला मैदानामध्ये जो डिसिजन असेल तोच देण्यात येईल आणि रिव्ह्यू फक्त एक देण्यात येईल दोन्ही टीमला आणि तो रिव्ह्यू असेल फक्त बीमर आणि धावबाजसाठी, हे लक्षात ठेवा। याच्या व्यतिरिक्त कोणताही रिव्ह्यू नसेल। चला सामना लगेच सुरू करा। किरवली टीम आपण टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे। निश्चित ज्यावेळेस आपण रिव्ह्यू घ्याल त्यावेळेस अंपायरचा जर सॉफ्ट सिग्नल असेल तोच गृहित धरला जाईल, हे लक्षात ठेवा, कारण कधी कधी असं होतं की अंपायरला सुद्धा व्यवस्थितरित्या दिसत नाही आहे, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा आणि जे स्पर्धेचे नियम आहेत ते आपल्याला फॉलोअप करावे लागतील। सकाळचे ठीक 10 वाजतात आणि पहिला सामना आपल्या भेटीला येईल नारिवली विपक्ष किरवली या दोन संघामध्ये।
हॅलो, चला किरवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रशांत पाटील, जास्त वेळ नका, टॉस जिंकलाय आपण. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने गेला आणि त्यामुळे आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं या नारिवली टीमला आणि अंपायरसुद्धा आमचे दोन सज्ज आहेत मैदानामध्ये. आणि सर्व टीमला सूचना असतील का मैदानामध्ये जाताना किंवा येताना आपण लाईनअपमध्ये जायचं आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दा मनस्थिती होणार नाही आहे. दिसताना चांगलं चित्र पाहा मिळेल कारण क्रिकेटमध्ये आता बरेच आमूलाग्र बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शिस्त काय असते क्रिकेटमध्ये वेळोवेळी दाखवली जाते, पाहिली जाते. या स्पर्धेचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 साठी क्वालिफाय होणारा गावदेवी घोट संघ, ज्यांच्या नावावरती या स्पर्धेचा पहिला दिवस राहिला. कालच्या दिवसाचा विचार केला तर गावदेवी वलवली ही टीम अतिशय चांगला परफॉर्मन्स करत सुपर 3 साठी क्वालिफाय झाली आहे. आणि आज ज्या 10 टीम्स खेळतील त्यातला एक संघ क्वालिफाय होईल. म्हणजे सुपर 3 साठी 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. एकाला बाय मिळेल आणि 2 संघामध्ये सरळ लढत होईल. त्यामुळे आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये या 10 संघातून कोणता संघ क्वालिफाय होईल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. मैदानामध्ये पंच जात असताना चला किरवली संघ, चला जास्त वेळ करू नका. आयोजन कमिटीची सूचना येते, आपण फिल्डिंग लावून घ्या. हॅलो, हॅलो हॅलो
जय गणेश्वर क्रिकेट संघ डान्सर आयोजित दमदार चषक पर्व दुसऱ्या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आणि सुपर संडे आपण एन्जॉय करताय, त्या एन्जॉय क्रिकेट दातांचं क्रिकेट प्रेमींचं करतोय। आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। काल पहिला दिवस अक्षरशः गाजवला गावदेवी घोटनं, पहिल्या दिवसाचा विचार केला तर दोन हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटला। खेळपट्टी गोलंदाजांना कुठेतरी साथ देते जगदीश पाटील। कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये 3 हॅट्रिक, कालच्या दिवसामध्ये 1 हॅट्रिक आणि आजचा दिवस अर्थात सुपर संडेमध्ये पहिली मॅच आपल्यासोबत भेटीला येते। जय गावदेवी नारिवली त्यांच्या अगेन्स्ट नर्मदेश्वर किरवली टॉस जिंकलाय, किरवलीनं बॅटिंग करण्याचा फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय, बॅटिंगसाठी केले इन्व्हाइट या नारिवली टीमला मैदानावरती। आणि नारिवलीचा आपण आवाज या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच ऐकू, जगदीश पाटील आमच्या सोबत असतील। त्याचप्रमाणे फायनल डे या सुपर संडेमध्ये बाबूशांचा आवाज, एक हिंदूचे जबरदस्त समालोचक, त्याचप्रमाणे मराठीचा गोड आवाज आपण रोशन पाटील यांना आज ऐकणार आहोत या सुपर संडेमध्ये। आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। अनिकेत पुरजी गुंडलेकरच्या भूमिकेत फोर्चुनिवेची टीम झाली आहे सज्ज, दोन कॅमेरामॅन त्याचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला सामना लगेचच सुरू करा पंच, पंचांच्या भूमिकेत रमजान भाई। त्याचप्रमाणे 3 दिवसामध्ये अक्षरशः चांगली कामगिरी आजच्या 3 दिवसामध्ये करत असताना सचिन कडू सर त्यांच्या सोबत रमजान भाई असे दोन ऑफिशियल पंच। काल पहिल्या दिवसापासून आज आमच्या सोबत असता 3 दिवस सोबत आहे ते सर्व। कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम। चला किदवली टीम फिल्डिंग लावून घ्या। चला स्पीड अप करा लगेच, क्षेत्रशे लावून घ्या किदवली टीम, विलंब करू नका, खूप फील झाला आज फायनल डे आहे, आपल्याला 2 मॅचेस अजून एक्स्ट्रा खेळवायचे आहेत, सेमीफायनल फायनल, विलंब करू नका, क्षेत्रक्षण लगेचच लावून घ्या। चला पंच तुम्ही क्षेत्रक्षण लावून घ्या, जरा फिल्डिंग करणार टीमला तुम्ही स्पीड अप करा। पाच षटकांची मॅच राहील, प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिट आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटाच्या कालावधीत आपल्याला 5 षटकं संपवायची आहेत, हे लक्षात घ्या। बॉलिंग करणारी फिल्डिंग करणारी टीम, पंच सुद्धा टाईम आमचे लावतील, टाईम घडी त्यांच्या हातामध्ये, 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपलीच पाहिजे ते लक्षात घ्या। हा शेवटचा दिवस, आज 2 सामने आपल्याला एक्स्ट्रा खेळवायचे आहेत, सेमीफायनल फायनल। गोलंदाज सज्ज झालाय, पिवनचा पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना नवनाथ गायकर त्याच्या समोर नयन आणि नामकृष्ण, पिवनचा पॉवर प्लेचं पहिलं षटक नवनाथ गायकर, तटीय सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण पाहू शकाल लॉंग ऑफला मिन विकेटला, गेम ऑन। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला आमच्या मान्यवरांकडून व्यासपीठाकडनं, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। सकाळच्या सत्रामध्ये ही पहिली मॅच नारिवली किरवली, नाणेफेक जिंकली किरवलीनं, फिल्डिंग करण्याचा त्वरित घेतला निर्णय, बॅटिंगसाठी आमंत्रित केला नारिवली टीमला। सलामीची जोडी नयन आणि रामकृष्ण, षटकातील पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पहिला बॉल इथे पडल्यानंतर दिशा भरकटल्या ऑफ स्टंपला सोडून जातवा, पंचांचा इशारा आला इट इज अ व्हाईट, पहिला चेंडू खरा फेकलाय गोलंदाज नवनाथनं, 1 धाव धावफलकावरती। ऑलंदा कार्पेट चेंडू गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली आहे, अंकित होते तिथे, अंकित पाटीलच्या माध्यमातून बॉलला गॅदर केलं गेलंय, एकच धाव एका धावेने केली आहे सुरुवात नयननं, स्कोरबोर्डवर धावसंख्या धावफलकावरती जयगावदेवी नारिवली टीमची 2 धावा, स्ट्राईकला हातायला नारिवली टीमचा कॅप्टन रामकृष्ण पाटील, पहिल्याच बॉल फेस करेल नवनाथ गायकरचा। फिल्डिंगमध्ये केली जाते बदल, राईट हँड बॅट्समन क्षेत्ररक्षण पाहिला मिड विकेटला लॉंग ऑनला,
षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कट केली या बॉलला. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण झालं जितेशकडनं. हा चेंडू आलाय डॉट डॉट बॉलनं धावपलकावरती. धावा दोन धावा दोन धावा धावपलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पी वनचा नमनाथ गायकर फेकत असताना षटकातील पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट. हा बॉल सुरे होता इनफील्डच्या वरनं सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक लॉंगवरनं येतल आणि तोपर्यंत बॉल गॅदर केलेला तोपर्यंत या बॉलवरती दोनच धावा. दोन धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती. धावा आता पुढे जात असताना चार धावा. चार धावा धावपलकावरती. स्वप्नाने साकारलेली ही स्पर्धा हा धानसरच्या क्रीडानगरीमध्ये जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित आमदार चषक पर्व दुसरं. प्रमुख पडद्यामागील तीन घटक सुरेश पूरजी, नाना पूरजी, जितेंद्र पूरजी आणि त्यांच्यासोबत असलेले तुषार पूरजी, संयोग पूरजी, डोनाल्ड पूरजी, राकेश पूरजी. हा बॉल खूप चांगला होता फक्त कट केला हलक्या हातानं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती. धावा पाच. यावर्षी ही स्पर्धा जर पाहिलं गेल्या वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा जानेवारीमध्ये, या वर्षामध्ये कुठेतरी ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये. म्हणजे प्रयत्नशील तीन त्रिमूर्ती आहेत ना, यांचं काम खूप वेगाने झालं आणि यावर्षी ही स्पर्धा लवकर आपल्याला भेटायला आली. अर्थात जर सुरेश पूरजी यांचं कौतुक करेन, जितेंद्र पूरजी यांचं कौतुक करेन, नाना पूरजी यांचं कौतुक करेन. प्रयत्न खूप त्यांचे ग्रेट आहेत आणि येणाऱ्या पुढच्या कार्यकिर्दीसाठी त्यांना देऊया शुभेच्छा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज गेले होते. नो मॅच लेनमध्ये चेंडू दाखल झाला याचा फायदा घेतलाय. याचा फायदा दोन धावा. एक धाव तिथे दोन धावा. धावा दिल्या जात आहेत. या दोन धावेच्या बरोबरीनं एक शॉट आहे म्हणजे एकच धाव. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती. धावा सहा धावा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. नवनाथचा चांगली गोलंदाजी केली आहे मी म्हणेन. पीवनच्या परपेच्या पहिल्या षटकामध्ये ही खेळपट्टी विचार केला ना अनिकेत, तर खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. पण कालचा दिवस पाहिला तर अक्षरशः वलवली टीमनं इथं धुमाकूळ घातला होता. षटकार खूप कालच्या दिवसामध्ये पाहायला भेटले. षटकातील शेवटचा बॉल फ्रंटफुटला येऊन इथे स्टॉपआउट झाले होते. व्हॉट अ कॅच. मिड ऑफ ला ककडलाय छेल संपलाय. इथे नयनचा खेळ. पहिला गडी बाद. जय गावदेवी नारेवल टीमचा पहिला यश प्राप्त केलं नवनाथ गायकयरनं सहाव्या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनआउट नंबर थ्रीवरती गुरुदास भोईर. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा कित्येक वर्ष क्रिकेटला दिली. चांगली कामगिरी करतायत. ते आता आलायत वन डाऊनला. बॉलिंग मार्फत मंगेश पाटील किरवली टीमचा कर्णधार झालाय. सज्ज आता गोलंदाजी मार्फत पिटूचं दुसरं षटक फेकण्यासाठी. ठटिया सर्कलच्या बाहेर आता मात्र तीन क्षेत्ररक्षण पाहू शकाल. मिड विकेटला, लॉंग ऑनला, एक्स्ट्रा कव्हरला आणि पॉवर सर्कलचा विचार केला. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षण बघू शकाल. कीपरच्या भूमिकेत एक जबरदस्त फलंदाज प्रशांत पाटील. कीपर विकेट कीपरच्या बागे बघू शकाल आपण. नवनाथ गायकर, मयूर पाटील क्षेत्ररक्षण भूमिकेत. मिड ऑफला बघू शकाल अंकित पाटीलला. षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज. इडफीच्या वरनं या फटक्याला उडवलाय. लॉंग ऑल वरनं खेळाडू येईल अनिल.
एक धाव पूर्ण दुसरीचा केला प्रयत्न, दुसरी धाव वेगानं पूर्ण, दोन धावा वेगानं पूर्ण केले जात आहेत आणि या दोन धावेच्या बरोबरीनं धावफलका वरती धावा, आठ धावा, आठ धावा धावफलका वरती। षट क्रमांक दुसर प्रगतिपदावरती षटकातील पुढचा बॉल आता मात्र पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, हा फटका ऑप्शनला लगवायचा होता, बाय चेंडूचा कुठलाही संपर्क जुळला नाही, विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉल, निर्धाव बॉल न धावफलकावरती धावा, आठ धावा षटकातील पुढचा बॉल। आता मात्र स्टेप आउट झाले होते, समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, अनिल मिस्टेक झाली, याचा फायदा घेतला, दोन धावा, दोन धावेच्या बरोबरीनं स्कोरबोर्ड आता पुढे जात असताना मैदानावरती दहा धावा दुहेरी अंकामध्ये, दहा धावेचा विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटचा, भारतरत्न देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आलं, अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर दहा धावेची जर्सी घेऊन नक्कीच मैदानामध्ये उतरत होते। हा बॉल खूप चांगला होता, इथे बीट केलं जातं, मी म्हणेन रामकृष्ण पाटीलला, गोलंदाज मंगेश पाटीलच्या माध्यमातून चांगलं षटक अटलतोय, दुसरं षटक आहे, चांगली गोलंदाजी करतो, तटिया सर्कलच्या बाहेर तीन क्षेत्ररक्षण, रिग्दामध्ये आठ क्षेत्ररक्षण पाहू शकाल, आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते। सकाळचं सत्र आहे, पॉवर प्लेमध्ये पी टू पी वनमध्ये धावा यायला पाहिजे होत्या, अनकेत कुठेतरी धावा थांबल्या जात आहेत, सुरुवात जी हवी होती ती सुरुवात भेटली नाही आहे या नारेवली टीमला। षटकातील पुढचा बॉल ऑलंद कार्फेट सरळ वेगानं, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, इथे बॉल अडवला जातो अंकेच्या माध्यमातून, एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती, धावा पुढे जात असताना अकरा धावा। सिंगल डबलला जास्त महत्त्व दिला जातो या टीमच्या बाजूनं, मोठा फटका अजूनही आला नाही आहे, जी फटकेबाजी पाहिजे होती पिवळ आणि पिटूच्या षटकामध्ये ती कुठेतरी फटकेबाजी मात्र इथे थांबली जाती आहे नावली टीमच्या बाजूनं। गोलंदाजी चांगली झाली पहिल्या षटकामध्ये नवनाथची, आणि त्याप्रकारे गोलंदाजी करतो आता या संघाचा कॅप्टन मंगेश पाटील। षटकातील पुढचा बॉल, बॉल सुरेख होता, लो फुल टॉस बॉल, फक्त बॉलला किक केला आहे, मिस्टेक झाली आहे, याचा फायदा नक्की होईल, दोन धावा पूर्ण, आणि या दोन धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं, दुसरं आणि दोन षटकांच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, तेरा धावा एका गाड्याच्या मोबदल्यात, जय गावदेवी नारेलवी टीमची। धावफलकावरती धावा तेरा धावा, पहिल्या षटकामध्ये धावा केला खर्च नवनाथनं, सहा विकेट मिळवली एक, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली मी म्हणेन मंगेश पाटीलनं, विकेट जरी नसला भेटला तरी धावा फक्त खर्च केल्या सात, टोटल झाली धावफलकावरती जयगावदेवी नारवी टीमची मैदानावरती तेरा धावा एका गाड्याच्या मोबदल्यात, जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात कुठेतरी झाली नाहीये या टीमच्या बाजूनं, मोठे फटके आले नाही या बॅटमधनं। षटक क्रमांक तिसरा फेकण्यासाठी सज्ज झालाय सागर पाटील, आता आलाय गोलंदाजी वरती, सांगी कोठ्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं, सागर पाटील आलाय गोलंदाजी वरती, धावा धावफलकावरती तेरा झाल्यात, आता इथे कुठेतरी हाणामारी करावी लागेल, पाच षटकांची ही मॅच, दोन षटकांमध्ये धावा लागल्या जयगावदेवी नारेवली टीमच्या, तेरा एका गड्याच्या मोबदल्यात। रामकृष्ण मैदानामध्ये खेळतोय त्याच्यासोबत गुरुदास भुजीर, षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स सासर बाहेर काढलं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव बॉल, पहिलाच बॉल खूप वेगानं फेकला होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव बॉल आलाय षटकातील पुढचा बॉल,
फ्रंट फुट लावून स्टेप आउट झाले होते, फटका चांगला लगावला गॅप मध्ये, वन बाउंस इनटू द रोप आणि या पहिल्या इनिंग मधला हा चार दिवसातील पहिला चौकार रामकृष्ण पाटीलच्या बॅट मध्ये चार. स्वतःच्या पालोत्रूमध्ये इथे मिसफील झाली सागरकडनं, याचा फायदा दोन धावा आणि दोन धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती आता मात्र धावा पुढे जात असताना 19 धावा धावफलकावरती. सागरचं तिसरं षटक, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती दोन धावा, अजून या षटकातील तीन चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल फ्रंटफुट लावून फुल टॉस बॉल होतात, टॉप एज लागली आहे, स्वतः कीपर प्रशांत पाटील कोणती चुकी होणार नाहीये. हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये चेंडू उसावला, आणखीन एक घडी बाद आणि परतीचा इशारा जयगाव देवी नारिवली टीमला. दुसरा धक्का रामकृष्ण पाटील बॅक टू डकआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती सौरभ भोईर. सौरभला जर पाहिलं ना अनिकेत तर सलामीला येतोय. आता कुठेतरी चौथ्या क्रमांकावरती आला, काहीतरी रणनीती आहे जयगाव देवी नारवडे टीमची. सलामीवीर आता कुठेतरी चौथ्या क्रमांकावरती येतोय, गेम प्लॅनिंग काहीतरी केली जरूर असेल नारवडे टीमने या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल सौरभसाठी, सौरभ बोटा फटका लगवायचा प्रयत्न केला होता स्वतःच्या पॉल्टमध्ये. इथे जर बॉल बिळाला असता तर थ्रो केला असता कुठेतरी अडचणीमध्ये सापडला असता. या बॉलवरती एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती, धावा पुढे जात असताना 20 धावा या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. लो फुल टॉस बॉल पुढे सरसाले, झेल आहे तिथे कोणती चुकी होणार नाहीये. इथे लॉंग ऑफला पकडलाय झेल विश्वास पाटील आणि आणखीन एक मोठा धक्का गुरुदास भोई बॅक टू द डग आउट लागणारा 30 धक्का जयगाव देवी नारिवली टीमला. थँक यू सो मच. तीन षटकाची सांगता धावफलकावरती धावा 20 धावा ड्रिंक स्टॉली. आता मैदानातनं बाहेर येत असताना षटक क्रमांक चौथा फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज नवनाथ गायकर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्याच्यावरती. आता दिली आहे जबाबदारी चौथ्या षटकामध्ये अमरतन केलं पुन्हा एकदा कॅप्टन नवनाथला.
सा धावा खर्च केल्या होत्या, एक गडी मिळवला होता, त्याच्यावरती पुन्हा जबाबदारी दिली आहे. आता स्ट्राईकला फलंदाज आहे जो चौथ्या क्रमांकावरती आलाय, सौरभ. षटकातील पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चेंडू संपर्क जुळला नाही. या बाईच्या स्वरूपात ही एक धाव, एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 21 धावा. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर अनिकेत विचार केला तर या 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा यायला पाहिजेत. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर 43 धावा इथे रोखल्या होत्या धुंद्रे टीमने नावाली टीमच्या अगेन्स्ट. त्यानंतर त्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये गोट टीमने 23 धावा रोखल्या होत्या 4 षटकामध्ये, अर्थातच के पी सी इनाम पोलीस संघासमोर. खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पहिच्या स्वरूपात, ई एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जातात 22. एकच चौकाऱ्या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला भेटला आपल्याला. अजूनही फटकेबाजी होत नाही आहे मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल, शपालो नॅक्रोडो लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता सौरभनं, चेंडू बॅटचा संपर्क जुळला नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आहे. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी बाईच्या स्वरूपात 2 धाव आल्यात या षटकाचा जर विचार केला अनिकेत तर खूप चांगली गोलंदाजी करतो आहे. आणि संघ नायकानं त्याच्यावरती जबाबदारी का दिली आहे, पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात, त्यानंतर त्याच्यावरती जबाबदारी. फ्रंटफुटला येऊन फटका लगावला आहे, इथे चेंडू सरळता ट्रॅव्हल होईल यावेळेला क्षेत्ररक्षण चालू झालं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षा माध्यमातनं. आणि या बॉलवरती आल्या त्या 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 24 धावा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे, 24 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल, फ्रंटफुटला जाऊन लो फुल टॉस बॉल, फक्त क्लिक केला मिड विकेटला धाव केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा केली आहे पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव, इथे रन आउट, इथे रन आउट. टी सी धेव घेत असताना विकेट इथे द्यावे लागेल. आता करण काठीला रनआउटच्या स्वरूपात लागणारा या मैदानावरती 4th धक्का जयगाव देवी नारेवली टीमला. आणि षटक क्रमांक इथे संपलं 4th आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 26. जर विचार केला तर गोलंदाज नवनाथ गायकरचा, त्यांना मात्र स्पेल हटाले 2 धावा खर्च केल्या 12, विकेट मिळवली 1. म्हणजे त्याचा स्पेलचा विचार केला 2 षटकामध्ये 12 धावा दिसत असताना 1 विकेट. चांगली गोलंदाजी डीजे. धावफलकावरती धावा 26. किरवली नारेवली पहिली मॅच पाहायला भेटेल मैदानावरती. धावफलकावरती धावा झाल्या 26. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव केली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव, इथे मात्र आत्महत्या. आणखीन एक धक्का रनच्या स्वरूपात मैदानावरती लागणारा हा 27 धावकेवरती 5th धक्का.
थैंक यू डीजे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या बॉल वरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना 28 धावा धावपलकावरती ऑल ऑन द कार्पेट चेंडू सरळ चालला बॉडी लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे झाले बंबल दुसरी धाव तिसरी धाव इथे धोक्यात तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद षटकातील पुढचा बॉल इथे अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे चेंडू धावा देऊन जातील चार सौरभ भोईचा बॅट म्हणाला हा लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेने चौकार चार थँक यू डीजे सिद्धूच्या माध्यमातून ज्यांच्या नावालेली उभारलेली ही धानसाच्या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा आमदार चषक प्रशांत दादा ठाकूर यांचे संगीत डीजे सिद्धूच्या माध्यमातून ऐकायला भेटलं। यावरची स्पर्धा लवकरच भेटी झाली खूप चांगली गोलंदाजी चौकार नंतर इथे माझा कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या इनिंगमधला शेवटचा बॉल शिल्लक असेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणती चूक येणार नाहीये शेवटच्या बॉल वरती पकडला कॅच आणि संपलाय सौरभ भोईचा खेल पहिल्या सत्राचा वाजवी खेल संपत असताना बॅटिंग करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर जयगाव देवी नारवी टीमची धावपलका वरती धावा 34 आणि 35 धावेच लक्ष आणि 35 धावा या उभारल्या जातील का नर्मदेश्वर केरळ टीमच्या बाजूनं जर जगदीश पाटील विचार केला ना गेल्या वर्षीचा फॉर्मेट पाहिला तर भामाली इथे मॅच झाली होती नारिवली आणि खोडी 35-34 धावा बॅटिंग करताना उभारल्या 35 धाव्यांचा 5 षटकामध्ये गरज होती ती खोडी टीमला आणि कुठेतरी जर खोडी टीमला 35 धावा काढू दिल्या नव्हत्या ही बॉलंदाजी ही जयगाव देव नारायण टीमची ताकद आहे हे विसरून चालणार नाही आहे मी म्हणेन अपोजिट नर्मदेश्वर केरवली संघाला त्या 35 धावा रोखल्या होत्या या नारिवली टीमनं खोडी टीमच्या बाजूनं हे विसरून चालणार नाही आहे म्हणून स्ट्रॅटेजी ही खूप महत्त्वाची आहे ती मात्र यावेळेला केरळ टीमच्या बाजूनं तर ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 35 धावा रोखतोय का हा जयगाव देवी नारिवली टीम की या धावा उभारल्या जातील नर्मदेश्वर केरवलीच्या बाजूनं तर ऐकूया खेळते नारिवली आणि नारिवलीचा आवाज अर्थातच जगदीश पाटील सर मायक्रोफोनवरती थँक्यू सो मच
थैंक यू सो मच सौरभ। उपस्थित लाड़क्या तमाम कटरसिकांच जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित आमदार चषक आणि आमदार चषकाचे लाड़के आयोजक आपल्याला पाहा मिळतात। सन्माननीय सुरेशजी पोरजी त्याचबरोबर जितेंद्र पोरजी आणि नाना पोरजी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही आमदार चषकाची भव्य आणि दिव्य अशी क्रिकेटची ही स्पर्धा। कालचा दिवस पाहिला तर सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचं काल या व्यासपीठावरती झालेलं आगमन आणि त्यांचा केलेला जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असणार आहे आणि अंतिम दिवसामध्ये कोण संघ या आमदार चषकाचा खरा मानकरी ठरेल हे पाहणं तेवढंच उचित ठरेल। तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जे ते गावदेवी नारिवली संघाने बनवल्यात फक्त 34 जाबा आणि या 35 जाबांचं लक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या टीम समेत। सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळचं या वातावरणामध्ये पाहिलं तर थोडासा ड्यू फॅक्टर होता आणि त्याचा भरपूर असा फायदा उचलला किरवलीच्या गोलंदाजाने। बॅटिंग लाईनअपमध्ये करत असताना नारिवली टीमच्या वतीने फक्त 2 चौकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे। डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला जेणेकरून स्वतःचा बचाव करत मात्र हळूहळू का होईना स्कोअर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न केला। फक्त 35 जाबांचं लक्ष फक्त म्हणता येणार नाही आहे कारण क्रिकेटमध्ये कधी कधी लो स्कोअरचे सामनेसुद्धा आपल्याला जिंकता येतात। बरेचसे उलटफेर पाहायला मिळतात ज्या ठिकाणी ICC वर्ल्ड कप सुरू आहे तेथे सुद्धा बरेच उलटफेर पाहायला मिळाले आणि ह्या धानसरच्या मैदानावरती सुद्धा बरेच काही 2 दिवसामध्ये उलटफेर पाहायला मिळाले आहे। मात्र तसा एखादा चमत्कार आता पाहायला मिळेल का कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे प्रशांत पाटील उर्फ नानू ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो किरवली टीमचा बॅकबॉन। पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी सरळ स्क्रीन समोरून आणि पहिल्याच बॉल वरती आलाय तो दर्जेदार षटकार। थँक्यू। तर इथे शुभागमन झाला यशवंतराव दादा गोंदली इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा। तर प्रशांत पाटील साठी हॅलो प्रशांत पाटील सारखे तर पाहिलं तर कदाचित हे मैदान लकी आहे की काय कारण याच मैदानावरती गतवर्षी 6 चेंडू सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या प्रशांत पाटीलच्या नावावरती आहे आणि सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती षटकाराने आगाज केला जातोय। 35 लक्ष असताना रामकृष्ण पाटील गोलंदाजी मार्कवरती या वेळेस बॅकफुटला जाऊन वीरेंद्र तर पुढची मॅच स्टार ओवे आणि त्यांच्या अगेन्स्ट जे हनुमान जोहेली या 2 संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण आमच्या टॉक्सबॉक्समध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे। स्टार ओवे आणि जोहेली या संघाच्या 2 संघनायकांना विनंती असेल लगेचच आपण टॉस करण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। हॅलो या वेळेस पुन्हा एकदा बिकेट करण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेटला थोडंसं मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला जातोय। 2 धावा कंप्लीट केल्या तिसरी धाव पाहता पाहता सहजरित्या पूर्ण केली जाते। सुरुवात तर चांगली केली पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर आलाय चौकार आणि आता आल्यात या 3 धावा। स्ट्राईकला आता होतोय तेजस एक नौका खेळाडू या टीमचा पाहा मिळतो आपल्याला या वेळेला सुरू करण्याचा प्रयत्न। चेंडूची लाईन अत्यंत चांगली होती आणि डॉट बॉल पाहायला मिळालाय। रामकृष्ण पुन्हा एकदा या वेळेस बिकेट करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला
कोणताही खेळाडू नाही या दूरवरून नयन पाटील आलाय चेंडूला उचललाय तोपर्यंत दोन धावा वाटत राह अतिशय चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला नेक्स्ट मॅच पाहता येईल आपल्याला स्टार होवे विपक्ष जे हनुमान जोवेली तोसी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय कॅप्टन ऑफ टीम स्टार होवे संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाय त्याच्या अगेन्स्ट करण धुले अँड कंपनी मॅन फ्रॉम जोहेली बदलापूर या वेळेस फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं मात्र इथे डायरी किट सुद्धा दिलं होतं स्टंपला जर चेंडू लागला असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं मात्र तसं काही घडलं नाही आहे आणि पहिलं षटक कुठे का होईना थोडंसं महागडं ठरत असताना कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला त्याच्यानंतर चौकार तीन धावा आणि एकूण पहिल्या षटकात बिनबाद 15 धावा स्कोरबोर्डवरती तर याच दरम्यान आमच्या नारिवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय भरशेट भाऊ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आयोजन कमिटीच्या वतीने त्यांना या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं जातंय की आपण या मंचावरती आणि आपलं स्थान ग्रहण करा त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ नारिवली रेग्युलर टीमचे स्पॉन्सर पुरस्कर्ते ज्यांनी सातत्याने या टीमला पुरस्कृत केलंय ते भरशेट भोईर त्याचबरोबर आमचे हरिशेट पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय त्याचबरोबर गेसरचे साईनाथ दादा यांचं सुद्धा आगमन झालंय मनपूर्वक स्वागत आणि आमचे ज्ञानेश्वर पोरजी गोलंदाज गुरदास भोईर एक टीमचा अनुभवी खेळाडू ज्याने बरीच वर्ष या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय मात्र आज कुठे का होईना त्यांना गरज आहे पुन्हा एकदा या बेलेस फटका शानदार आहे खेळाडू नाही आहे चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून गोळीच्या वेगाने चार धावा थँक्यू प्रशांत पाटील पुन्हा एकदा चौकाराने आगाज करत असताना लेटकट खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या वरून आउटफील फास्ट आहे आणि चेंडू येईल सरळ कॉमेंट्री बॉक्स समोर पुन्हा एकदा चौकार बॅक टू बॅक सरळ दोन चौकार हॅलो थँक्यू थँक्यू सलग दोन चौकाराने आगाज केला जातोय पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आभेता क्षेत्ररक्षक झेल खाली आणि टिपलाय तो झेल आणि संपलाय तो प्रशांत पाटीलचा खेळ थँक्यू टाळ्यांच्या गरजात प्रशांत पाटीलचं स्वागत केलं जातोय फटक्यामध्ये ताकद होती मात्र टायमिंग थोडंसं चुकलं आणि लॉंगॉनला निखिल भोईर होते एक शानदार झेल टिपत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळाला या संघाला यावेळे चांगला बॉल अगदी पाठीमागे निघून जातोय तेथे डायरी किट देण्याचा प्रयत्न तर नाही एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे ज्याप्रमाणे 35 धावांचं लक्ष होते अतिशय चांगली सुरुवात करण्यात आली टीम नर्मदेश्वर केरवली संघाच्या बाजूने आणि त्यामुळेच आता चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय 24 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना या सकाळच्या सत्रात पाहिलं तर ज्याप्रमाणे नारिवली टीमने सुरुवात केली खेळाची मात्र एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित केलं मोठे फटके खेळता आले नाही याचं कारण होतं चांगली गोलंदाजी केली केरवली टीमने त्यामुळे आता कुठे का होईना चांगल्या स्थितीत आज संघ पाहायला मिळतोय येथे जरी एक विकेट मिळालं असलं तरीसुद्धा एकेरी दुहेरी धावा
येत असताना आणि ज्या विजयाचं लक्ष्य होतं 35 धाबा, त्या 35 धाबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. अद्यापि 10 धाब्याची गरज आहे वन डाऊनचा खेळाडू मंगेश मैदानावरती येत असताना पाय मिळतोय. नेक्स्ट मॅच ओव्या आणि जोवेली, सो दोन्ही टीम आपण आला असेल तर आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क करा. यावेळेस फटका चांगला आहे मात्र खेळाडू कोणताही नाही आहे. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 29 धाबा. स्कोरबोर्ड वरती विजयापासून 6 धावांचा दूर असताना किरवली संघ पहिलाच बॉल शिवाजी गोरपेकरला पाहतोय. तिसरा गोलंदाज त्यांना सुद्धा माहिती आहे का आता किरवली टीमला हळूहळू सामना त्यांच्या बाजूने झुकत असताना मात्र जी पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग आली तेव्हा मात्र चांगला स्टार्ट मिळून दिला आहे टीमला. त्यामुळेच आता चांगल्या स्थितीमध्ये क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद झालाय आणि धक्का क्रमांक 2 लागत असताना चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याचे स्टार ओव्हर संघ आपण आलात. तौसिफ पटेल या आपण कमिटीशी संपर्क करा आणि त्याचबरोबर करण दुले जोईली टीम आपल्याला पाया मिळेल या दोन टीममध्ये. नेक्स्ट मॅच होईल कारण आज आयोजकांकडे वेळ नाही आहे त्यामुळे आपण वेळेवरती या आणि वेळेवरती खेळा. यस वेलकम तौसिफ, स्वागत आहे आपलं जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघ यांच्या वतीने. डावखुऱ्या त्याचा फलंदाज सागर, गोलंदाज शिवाजी गोरपेकर. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न जास्त उंची रामकृष्ण पाटील झेल काळी आणि सहजरित्या झेल टिपला जातो. बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का लागत असताना किरवली टीमला. पाच धावांची गरज आहे अद्याप ते खेळत असताना. काल सुद्धा लो स्कोरचे सामने झाले कारण कालचा दिवस वेगळा होता, आज दिवस वेगळा, कालचे संघ वेगळे होते, आज संघ वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात या अंतिम दिवसामध्ये. विश्वास जात असताना हॅलो हॅलो सरळ 2 चेंडू 2 विकेट योजन विकेट ॲट्रिक मिळेल का आपल्याला पाहायला. मात्र थोडस अंतर कमी आहे विजयापासून फक्त 5 धाबेच. या बेले स्लो चेंडू आणि विकेट ॲट्रिक. आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट ॲट्रिक पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतील 5वी ॲट्रिक करण्यात आली आहे. शिवाजी गोरपेकर याच्या नावावरती सलग 3 चेंडू आणि 3 विकेट. गुड बॉलिंग.
समितीचे अध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ शेठ फडके यांचं काल आपण या मैदानामध्ये छेकड्यामध्ये येताना त्यांना पाहिलं आणि एकच जल्लोष झाला होता. ही चांगली संकल्पना आहे. मी म्हणेन जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने खूप चांगली संकल्पना आखण्यात आली आणि काल सुद्धा मोठमोठ्या व्यक्ती या स्टेजवरती पाहायला मिळाल्या. आपल्याला राजकारण असो क्रीडा क्षेत्र असो या नेक्स्ट बॉल या वेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न आणि ते एक धाव दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होता नकार दिला जातोय. सलग तीन चेंडू तीन विकेट आल्यानंतर मात्र एकेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळतो आपल्याला. लास्ट टू गो 13 चेंडू आणि चार धावाची गरज आहे फक्त. येते चार धावांपासून दूर आहे किरवली संघ. या वेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र ताकद पुरेपूर वापरली अगदी सरळ स्क्रीनच्या वरून षटकार आणि या विजयाचा षटकार येत असताना अंकितच्या बॅटमधून आलाय आणि विजय मिळाला येतोय ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. मात्र या स्पर्धेमध्ये गावदेवी नारिवली संघ वेळेवरती आला आणि आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला सतश आभार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मिळाली त्यांना सत्तेची गादी. समोर येईना दूर दूर पळू लाग लाग कमळ फुलायला वैरी जळू लाग लाग कमळ फुलायला वैरी जळू लाग लाग कमळ फुलायला वैरी जळू लाग लाग कमळ फुलायला. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच सलग स्पर्धेमध्ये पाहिलं आपण. आजच्या या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये जो पहिला सामना झाला आणि या सामन्याचा सा